रत्नागिरीत भाजपची जन आशीर्वाद यात्रा होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी शहरात संचलन केलं. रत्नागिरी पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या आज तैनात करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर आणि नवी मुंबईमधून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. जन आशीर्वाद यात्रेत अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस संचलन सुरू आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी. कोकणामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि रत्नागिरीमध्ये आता पोलिसांचा मार्च सुरू आहे. आपण बघू शकता की पोलिसांचा मोठा पाऊस पाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. रत्नागिरीतील तणावपूर्ण परिस्थिती असताना या ठिकाणी पोलिसांचं जे मार्च या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी एक प्रकारे पोलिसांचा हा मार्च आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा रत्नागिरीतून सुरू होण्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये देखील अशा घटना घडल्या होत्या. रत्नागिरीमध्ये देखील बॅनर जे आहेत ते फाडण्यात आले होते. तणावपूर्ण वातावरण परिस्थिती देखील रत्नागिरीमध्ये निर्माण होणार होती झाली होती. त्यानंतर रत्नागिरीमधली परिस्थिती कुठेतरी स्थिरकरण करण्यात आली आणि आता जनहित जन आशीर्वाद यात्रा पुन्हा रत्नागिरीमध्ये सुरू होणार आहे. आणि त्यासाठी त्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये, कोणतंही तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कायदा व्यवस्था सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा पोलीस जे आहेत ते आता इथं मोठ्या शहरामध्ये जे आहे मार्च करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह अमोल कले, साम टी व्ही, रत्नागिरी.